हेल्थ टिप्स इन मराठीच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने कोणते फायदे होतील यांबद्दल माहिती देणार आहे. आपण मीठ जेवणात टाकण्यासाठी वापरतो. याच मिठाचा वापर जर आंघोळीसाठी केला तर शरीराच्या अनेक समस्या दूर होतील. मिठातील मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सोडियम आपल्याला त्वचेच्या इन्फेक्शनपासून दूर ठेवतात. रोज आंघोळ करताना थोडंसं मीठ पाण्यात टाकून त्या पाण्याने आंघोळ केलं तर तुम्हाला याचे खूप फायदे होतील. जास्त थकावट वाटत असेल आणि जर आपण मिठाच्या पाण्याने आंघोळ केली तर आपली थकावट दूर होते. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने रंग गोरा होतो. यामुळे डेड स्किन निघून जाते आणि आपली त्वचा सॉफ्ट आणि चमकदार बनते. शरीरावर कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं असेल तर मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने फायदा मिळतो. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने हाडांना मजबूती मिळते. थंडीच्या दिवसात खूप लोकांना अंगाला खाज येते व ज्यामुळे अंगावर लाल डाग पडतात. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने ही खाज येणं बंद होतं. विषारी कीटकांनी चावल्याने शरीरावर ॲलर्जी येते. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने या विषाचा परिणाम कमी होतो. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे खांदेदुखी कमी होते. तसेच तुमच्या त्वचेवर सुरकुत्या देखील येत नाही. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने केसांमध्ये दुर्गंधी व केसांमधील कोंडा कमी होतो. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते. तर मग मित्रांनो, आजपासूनच मिठाच्या पाण्याने आंघोळ करायला सुरुवात करा आणि खूप साऱ्या त्वचेच्या आजारांपासून लांब राहा. मित्रांनो, तुम्हाला अशाच व्हिडिओ मराठीमध्ये बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तिथे असलेल्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओज पाहता येतील. तर मग मित्रांनो, भेटूया हेल्थ टिप्स इन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये. मस्त खा, स्वस्थ रहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.